आस्था फाउंडेशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे आज स्मृतिभ्रंश निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेकांनी या शिबिराचा लाभ घेतला. तसंच मानसोपचार तज्ज्ञ मोनाली देशपांडे यांचं यावेळी व्याख्यान झालं. ज्येष्ठांच्या आरोग्य समस्येपैकी एक महत्वाची समस्या म्हणजे वयोपरत्वे स्मृती कमी होत जाणे. वयाच्या 80 वर्षांनंतर जवळजवळ 50% लोकांना हा आजार असू शकतो. लवकर निदान व योग्य उपचार यामुळे या आजाराचा प्रवासाचा वेग कमी करता येतो. रोजच्या जीवनाच्या जगण्याच्या क्षमता बऱ्याच काळपर्यंत टिकवून ठेवून वृद्धापकाळ सुद्धा आनंददायी होऊ शकतो. या आजाराविषयीच्या शास्त्रीय ज्ञानाचा अभाव, असमज दूर करून अशा कुटुंबियांचा एक स्वमदत गट तयार करणे तसंच निदान व उपचारांविषयी मार्गदर्शन करणे यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन व आस्था फाउंडेशन औरंगाबादतर्फे स्मृतिभ्रंश निदान शिबिराचं आयोजन आज सकाळी 10:30 ते 12:30 या वेळेत आयोजित केले होते. औरंगाबाद येथील मेंदू विकार तज्ज्ञ आणि मनोविकार तज्ज्ञांचा या शिबिरात सहभाग होता. औरंगाबाद मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर दत्त कदम आणि सचिव डॉक्टर महेश मोहरीर तसंच आस्थाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यासाठी होतो कारण आपला ताण जो आहे तो या प्रमाणात वाढतो की मेंदू काही गोष्टी शट करायला सुरुवात करतो की नको तू हे काम सध्या नको करू ते काम सध्या नको करू म्हणून आपण विसरायला की सर. तर जसं सर म्हणाले की मदत घ्यायला शिका. मी मागच्या आठवड्यामध्ये एक व्यसनमुक्तीच्या याच्यामध्ये बोलली रिलेटिव्सला फिमेल्स हू हॅड स्पाउसेस की जे दारू द्यायचे तर मी त्यांना पहिलं हेच सांगितलं की तुमचा नवरा दारू पितो त्याच्या पोटात आणि डोक्यात तर दारू जाते पण राहून तुम्ही पण त्या दारूच्याच मागे असता की तो पितोय का तो घेतोय का त्याच्या मागे तुम्ही फिरत असता. तसंच याही बाबतीत होण्याची शक्यता आहे. यांच्या सोबत राहून राहून तुमच्या डोक्यात स्मृतिभ्रंश इतका घुसतो की त्या पलीकडे तुम्हाला काहीच दिसत नाही. तर असं न होऊ देता मदत घेऊन आपल्या आयुष्यामध्ये आपण काय करू शकू कुठल्या गोष्टी सोडू शकू कुठल्या गोष्टी धरून घ्यायच्या ज्या आवश्यक आहेत आपल्याला जीवन आपलं जगण्यासाठी. IMA हॉल येथे इंडियन मेडिकल असोसिएशन आणि आस्था फाउंडेशन औरंगाबाद यांनी मिळून यांनी स्मृतिभ्रंश निदान शिबिर आयोजित केले होते. खास वृद्धांकरता आयोजित केले होते. यामध्ये 70 वर वृद्धांनी यामध्ये सहभाग घेतला. आस्थाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याही त्यांच्या स्मृतीच्या चाचण्या घेतल्या. चाचण्या घेऊन त्यांना डॉक्टरचे मार्गदर्शन आणि चाचण्या घेताना त्यांना डॉक्टरकडे घेऊन घेऊन त्यांना डॉक्टरने त्यांना मार्गदर्शन केले. लवकर निदान आणि योग्य उपचार ह्याची जास्त आवश्यकता आहे स्मृतिभ्रंश रोगाला. त्याच्यामुळं जर लवकर उपचार आणि योग्य निदान झालं तर हा रोग हा कमी कमी करता येतो.